प्रतिज्ञापन करून या औरंगाबाद महानगरपालिकेवर नामदेवराव पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची मोठी जबाबदारी आपल्या कांद्यावर आहे. आपल्याला वेळोवेळी जसे एका वक्त्याने इथे बोलून दाखवलं की नुसत्या इलेक्शनच्या वेळेस आम्हाला विचारलं जातं आणि इतर वेळेस आमच्यावर अन्याय होतो. माझी नम्र विनंती आपल्याला आहे, माझं नम्र आवाहन आपल्याला आहे की ही डिस्क्रिमिनेशनची भाषा आता तुमच्या तोंडून येतात कामा. असल्या प्रकारची निराशावादी भाषा आता तुम्ही बोलणं बंद करा. आपलं कर्तृत्व जर आपण सिद्ध केलं तर तुमच्या अधिकारांपासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. मी इथलाच याच्याबद्दल बोलत नाही, डेफरन्समध्ये बोलत नाही औरंगाबादच्या, तर संपूर्ण देशभरातून असल्या प्रकारच्या तक्रारी होत्या की अनुसूचित जाती विभागाला पोहोचलं जात नाही किंवा सन्मान दिला जात नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की राष्ट्रीय स्तरावरून आमचं राष्ट्रीय वरिष्ठ नेतृत्व मग सोनियाजी गांधी असोत मग राहुलजी गांधी असोत माझे काँग्रेस सोबत आहे सर. आम्ही काँग्रेसचं काम करतो परंतु मतदानाच्या वेळेस म्हणजे इतर वेळेस आम्हाला कुठं नुसार म्हणजे नुसार घेतलं जात नाही आणि विचारणा केली जात नाही ती थोडीशी आमच्यावर थोडं लक्ष द्यावं. मोबाईलला कसं वापरायचं त्यासाठी एक विशेष व्यक्तीला आम्ही समोर आता बोलवतोय. पण सध्या नाही वापरायचं कुठल्या कार्यक्रमात आम्ही काम करतो परंतु आमची वेळोवेळी अवहेला होती. आम्हाला कुठेतरी मान सन्मान मिळाला पाहिजे काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा ग्रामीण भागात. कारण जिथं कुठं काही महत्वाच्या बाबी असतात तिथं फक्त आम्ही निवडणूक आले तरच आमच्या कार्यकर्त्याला कुठेतरी मान सन्मान निवडणूक आली तरच आम्हाला विचारलं जातं. अन्य वेळेत आम्हाला कुठेही विचारलं जात नाही ग्रामीण भागात. थोडीशी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं मराठवाडा स्तरीय 3 दिवसीय आरक्षण बचाव अभियानाचा शुभारंभ ऐतिहासिक अशा या औरंगाबाद नगरीतनं होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक आदरणीय मनोज बाकरीजी, त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय अनिलजी नगराळे साहेब, या शहराचे सन्माननीय नामदेव पवार साहेब या ठिकाणी विशेष करून उपस्थित असून सांगितलं, सोशल मीडियाच्या मार्फत सांगितलं और इतना बोला, इतना झूठ बोला कि लोग उसके भ्रम में आ गए और उसने सत्ता को काबिज किया. लेकिन उसी की भाषा में उसको जवाब देने के लिए सोशल मीडिया की टीम तैयार है जो सही का बात लोगों तक पहुंचा रही है और जो झूठ है उसके वो लोगों तक पहुंचा रही है. मैं आमंत्रित करता हूं महाराष्ट्र प्रदेश ने जिनको सोशल मीडिया की जिम्मेदारी दिया है अनुसूचित विभाग के प्रशांत जी पवार कि ये हमको सोशल मीडिया के ऊपर यहाँ पर बात करें. प्रशांत देखिए अपने मोबाइल थोड़े 5-10 मिनट अपन खिस्सा मध्य ठेवा. अपन कहीं फार मोटे अंबानी अदानी नाही आहेत किंवा 1 मिनिटाचं आपलं काहीतरी फार मोठं नुकसान होईल जर मोबाईल घेतला नाही तर. बाहेरचे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचे विचार आपण ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो. मी आता बघितलं मोबाईल घेतला कानाला लावला की बाहेर जाता आतमध्ये येता बरेचसे मोबाईल या ठिकाणी पाहत आहेत. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की पाहुण्यांचे विचार ऐका आणि ते आपल्याला अंमलात कसे आणता येईल याचाही विचार आपण त्या ठिकाणी सध्या मोबाईल बंद